तर तिकडे गुजरातमध्ये पटेल आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले नेते हार्दिक पटेल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सुरतमधल्या लाजपोर जेलमध्ये पटेल यांनी गुरुवारपासून उपोषण सुरू केलं. त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलंय. काल रात्री अस्वस्थ वाटू लागल्यानंतर पटेल यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. अशक्तपणा आणि चक्कर येत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. आज त्यांच्या विविध चाचण्याही करण्यात आल्या. सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये पटेल समाजाला आरक्षण देण्यासाठी हार्दिक पटेल आंदोलन करत आहेत. ते सप्टेंबरपासून जेलमध्ये आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.